हे लक्षात ठेवा की जसं मी सांगितलं राजाचा जीव पोपटामध्ये आहे, तर दुसरा पोपट कुठला आहे? कुठला आहे? कुठला आहे? हा, BMC. त्यामुळे हा जो राजकीय प्राण आहे, मी तसा प्राण म्हणत नाही, त्यांनी अजून 100 वर्ष जगावं, पण हा जो राजकीय प्राण आहे हा राजकीय प्राण नाही आहे, खरं म्हणजे कुरण आहे. कुरण तुम्हाला माहिती आहे ना, गाई मशीन करता चारा असतो, कुरण असतं, तसं हे त्यांचं कुरण आहे. 25 वर्ष हे कुरण खाऊन खाऊन ते मोठे झाले आहेत. या ठिकाणी या मुंबईची तिजोरी लुटून लुटून हे मोठे झाले आहेत. आज तुम्ही बघा, एकनाथराव शिंदेंनी आम्ही निर्णय केला की या ठिकाणी काँक्रीटचे रोड बांधायचे, हे नसते बांधू शकले. आज आम्ही 6000 कोटीचे 2-2.5 वर्षामध्ये मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या अखत्यारीतला 1 रस्ता आम्ही काँक्रीटचा करतोय, आणि तो झाल्यानंतर हे दरवर्षी 2-3 हजार कोटी रुपये हे खर्च करायचे रस्त्यांवर. आम्ही यावर्षी 6000 कोटी आणि पुढच्या वर्षी 6000 कोटी, 10-12 हजार कोटी रुपये खर्च केले की त्याच्यानंतर 40 वर्ष 1 पैसा रस्त्यावर खर्च करावा लागला. असंच मुंबईला लुटत गेले, असंच मुंबईला खात गेले, आणि त्यामुळे जो पैसा मुंबईकरांचा आहे. आज तुम्ही बघा, मी तुम्हाला साधं उदाहरण सांगतो की आपल्याला वेगवेगळे जे आपले प्रकल्प आहे, जसं धारावीसारखा प्रकल्प आहे, धारावीचा प्रकल्प अंतिम टप्प्यामध्ये आपण आणून ठेवला होता, सगळं केलं होतं त्याचं. 2.5 वर्ष धारावीच्या प्रकल्पाला हात देखील यांनी लावला नाही. आपलं सरकार आलं, आपण टेंडर केलं, माझं अपेक्षा आहे पुढच्या 3 ते 4 महिन्यात धारावीचं काम सुरू आपण करू, आणि त्यानंतर या धारावीमध्ये पूर्णपणे बदल झालेला आपल्याला दिसेल. त्यामुळे एकूणच या ठिकाणी विकासाला चालना देण्याकरता ही महानगरपालिका जी आहे, जेव्हा इलेक्शन होईल, ऑक्टोबर हो, नोव्हेंबर हो, सप्टेंबर हो, जे काय होईल, म्हणजे आता कोणालाच माहीत नाही, कारण सुप्रीम कोर्टमध्ये केस आहे, पण सुप्रीम कोर्टात जुलैमध्ये जर केस लागली तर कदाचित त्याच्या पुढच्या 2 महिन्यामध्ये त्याचा निकाल येऊ शकतो. जेव्हाही ती हो, त्यावेळी ही महानगरपालिका यांच्या विळख्यातनं बाहेर काढली पाहिजे. ज्या महानगरपालिकेच्या पैशाच्या भरोशावर हे पोसले जात आहेत, तो पैशाचा खुराक जोपर्यंत आपण बंद करणार नाही, आणि मुंबई महानगरपालिकेची तिजोरी ही मुंबईकरांच्या हातात जोपर्यंत आपण देणार नाही. बघा, एवढे कामं आपण केले, आज मुंबई एवढीच बदलते आहे. आज मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामं चालली आहेत. आज मुंबईमध्ये स्लम्समधले संडास आपण चांगले केले, त्या ठिकाणी लाईट आपण लावले, त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या काही योजना आपण केल्या, अनेक ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात मेकॅनाइज पद्धतीचं कपडे धुण्याच्या मशीन्स देखील त्या ठिकाणी लावल्या, इतकं सगळं सौंदर्यीकरण केलं. हे सगळं आपण करतो, हे करत असताना यांचा आरोप काय? म्हणाले तुम्ही मुंबईचे पैसे संपवताय, तुम्ही मुंबईचे पैसे संपवताय. पैसे काय चाटण्याकरता ठेवले आहेत? पैसे जनतेकरताच आहेत. पण तरी देखील आम्हालाही असं वाटलं की चुकून आपण संपवत तर नाही आहे. लक्षात आलं, एवढं सगळं केल्यानंतरही मुंबई महानगरपालिकेच्या डिपॉझिटमध्ये 10 हजार कोटीची वाढच झाली आहे. म्हणजे मग मला प्रश्न पडला की आधी पैसे जात कुठे होते, काय नेमकं त्या पैशाचं होत होतं? आणि म्हणून मुंबई महानगरपालिका आपल्याला जिंकायची आहे. ती काही कोणाला महापौर बनवायचा, उपमहापौर बनवायचा याकरता नाही, मुंबईची महानगरपालिका मुंबईच्या जनतेला आपल्याला सोपवायची आहे. मुंबईची तिजोरी मुंबईच्या जनतेच्या हातामध्ये आपल्याला द्यायची आहे, आणि त्यानंतर मोदीजींच्या नेतृत्वात लोकसभा आपण जिंकू, आणि मोदीजींच्या आशीर्वादानं विधानसभा देखील आपण जिंकू. आणि त्याकरता आपल्या सर्वांना माझी विनंती आहे, आपापल्या प्रकोष्ठामध्ये, आपापल्या मोर्चामध्ये, आपापल्या आघाडीमध्ये कृपया आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम करावं.